बमला तीन शब्द सांग. अरे कस सुचणार इथे. मी सांगू डुंगण संपलं संपलं पाच एक. अरे पण असे काही शब्द कसे सांगणार. सिद्धार्थ मला तुला पहिल्यांदा एक प्रश्न विचारायचा. पहिल्यांदा तू थांबणार. तर आईला माहित असलेलं आहे की तो कितवी गर्लफ्रेंड आहे तुझी? आईला माहिती असलेली म्हणजे माझं सांगू का? एक पण नाही. तुझी सांग. खरं तर तिसरी. आईला माहिती. आईला माहिती असलेली तिसरी. बर. आणि मला माहिती असली. चला सो मला आता सांग तू. मध्ये म्हणाला मला रुमर्स वगैरे फार आवडतात. पण मग आता कसं वाटतं रुमर्स वगैरे आता सगळे बंद होतील की आता कळालं सिद्धार्थची गर्लफ्रेंड कोणी, मितालीचा बॉयफ्रेंड कोणी, कळालं तर मग आता कसं, आता काय नवीन रुमर वगैरे असणार आहे ते आम्हीच काढू काहीतरी. हा दोघच. हा आम्हीच पैदा करू म्हणजे आता युट्यूबवरचे व्हिडिओ पण संपतील की असं बाजूला व्हिडिओ असा ब्लर केलेला आहे कोण आहे गेस करा ही. आणि एका मोनोटोनस आवाजात तुम्ही पाहत आहात सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची गर्लफ्रेंड मिताली मयेकर जी सध्या खूप चर्चेत आहे. म्हणजे ते आपण एसटी स्टँड वरती जातो आणि अनाउन्समेंट आहे त्या अनाउन्समेंट मध्ये हे अगला स्टेशन माटुंगा. तर मला सांगा तुम्ही पहिल्यांदा कधी भेटलात आणि काय म्हणजे एकमेक फर्स्ट इम्प्रेशन काय होतं दोघांचं? पहिल्यांदा आम्ही एका शो साठी भेटलो. म्हणजे त्या शोचा मी इव्हेंट साठी मी होस्ट होतो आणि मिता तिच्या एका टेलिव्हिजन सिरियलचं प्रमोशन करायला आली होती. सो तिकडे काय जनरल हाय हॅलो गप्पा गोष्टी वगैरे टाइमपास झाला. मग नंतर आम्ही इंस्टाग्रामवरती गप्पा मारायला लागलो आणि व्हेरी जेन्युइन चांगल्यावाल्या गप्पा, गुड गप्पा. आणि मग नंतर काही घडामोडी झाल्या दोघांच्याही आयुष्यात आणि मग त्याच्यानंतर वी केम क्लोज अँड आय गेस देन इट क्लिक्ड. वी क्लिक्ड हीच ती आणि हाच तो. आणि हाच तो करेक्ट आहे. छोट होत खूप. फारच फिल्मी, फारच फिल्मी, अशक्य लेवलला फिल्मी. पण हा असं की एक्स्ट्राऑर्डिनरी काही नाही, बेसिक बट साधं सोपं सर. साधं सोपं सर. पहिलाच आहे का तुझं असं जे खूप लवकर झालं? नाही हो खूप लवकर व्यवस्थित फार जास्त मेहनत नाही घ्यायला लागली. फार फार मेहनत तिला घ्यावी लागली. अच्छा सांगतो जसे जसे आपण पुढे जाऊ. बर. तर तुझ्या लहानपणीचा आम्हाला किस्सा कळाला. म्हणजे तू प्रँकस्टर आहे आम्हाला आधीच कळालं. म्हणून लहानपणीचा एक प्रँक कळला की शाळेत तू काहीतरी इलेक्ट्रिसिटीचं करायला गेला तिथे शॉर्ट सर्किट झालं, अख्ख्या शाळेची लाईट गेली. हा काय किस्सा होता? हे कुठनं कळतंय तुम्हाला? हे काय, हे कुठनं कळतंय? आता हे असं एक नवीन ट्रेंड आलाय. आमची रिसर्च टीम आहे ते हे सगळं करते. पण ऍक्च्युली मीच करतो सगळा रिसर्च. तर झालं असं होतं की तो एक जो स्विच बोर्ड असतो मोठा, असं एक खूप मोठं, त्याच्यात खूप बटन असतात, आपल्याला त्यातलं कधीच काही कळणार नाही. तर त्याची एक वायर बाहेर आली होती आणि जे सॉकेट होतं त्याच्यामध्ये मी ती वायर टाकायचो आणि बटन ऑन करून जोरात वायर खेचायचो, अशी ठिणगी उडायची आणि कमाल वाटायचं. आणि मी असं माझं इम्प्रेशन असं फार एक कसला शूर आहे यार, नाही नव्हतं माहितीये. अरे यार सिद्धार्थ यार कसला भारी आहे, कसली ठिणगी काढतो, असं एक इम्प्रेशन असं एक तयार होत होतं. आणि मला ते आवडत होतं यार, सगळं अटेन्शन मिळत आहे एस्पेशली कटारियाला. मी कटारिया नाही, मी आधी प्रायमरी स्कूल मध्ये गेलो होतो प्रभुकृपा बालक मंदिर, तेव्हाचा किस्सा आहे. हा. आणि मग मी बटन लावलं आणि वायर खेचली तर ती अख्खी निघाली आणि खूप मोठी ठिणगी उडाली, म्हणजे खूप मोठी, आणि अख्ख्या शाळेचे लाईट बंद झाले. मग जे मार खाल्लाय मी, सरांचा मार खाल्ला, मॅडमचा मार खाल्ला, प्रिन्सिपलांनी पट्ट्यानी मार पट्टीनं मारलं, घरी गेल्यावर वेगळा मार बसला, त्या ठिणग्या वेगळ्या उडाल. तेव्हापासून तुझं नाव कानफाट्याच पडलं. कानफाट्या की असं कळालं की काही शाळेत होतं की सिद्धार्थनीच केलं म्हणून लोक डिक्लेअर करून संपायचे ते. फन. तसेच आम्हाला मिताली बद्दल काही कंप्लेंट्स आलेल्या आहेत लोकांच्या की काय, की मितालीला जर झोपेत न उठवलं तर ते हातात पाय चालवते आणि मारते. बघ या विषयावरती आपण न बोललो वगैरे ना, हे सगळं नंतरचं प्रेम आहे. सगळ्यात पहिलं प्रेम हे झोप. खूप झोपायला आवडतं मला, प्रचंड झोप. हात पाय पण मारायचं लोकांना, का उठवायचं कोणीतरी असं छान झोप. मला उठवायचं का? तू खूप दमलायस
आणि मग तू झोपलास आणि दुसऱ्या दिवशी तुला काही काम नाही, तू किती तास झोपशील? चल मी 13 तास समजा चल ना, ओके तू 3 वाजता रात्री झोपलायस, तू दुसऱ्या दिवशी तरी तुला एक लोळत बसशील, हा मुद्दा वेगळा. झोपेत न जागा किती वाजता होशील? 10 मॅक्स. सकाळी 10, मग नंतर 1 वाजेपर्यंत भले लोळत बसशील, मोबाईल वर टाइमपास मिळतो. तू 3 वाजता झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी 4:30 उठशील, हे करशील तू कधी? नाही. मला भीती वाटायला लागली होती की काहीतरी झालंय का, विशुद्ध पडलीय का, कारण उठेच ना हाक मारल्यावरही. आणि यानं खरंच खूप ओरडा, खूप मार खाल्लाय, कारण उठवायलाच येतो की थांब ना, झोपले ना, छान नाही उठवायचं मग, कारण दिवस संपतो ना. ए उद्या फ्री डे आहे, आपण काहीतरी मज्जा करूया, कुठेतरी जाऊया, उद्या दोघांनाही काही काम नाही, तर अर्धा दिवस 5 वाजेपर्यंत झोपण्यातच जातो, मग कसली मजा करायची? तसे अजून एक आहे की तू फक्त आयुष्य मॅगीवर काढू शकतेस आणि लोकांनाही खायला घालतेस. हे कुठून कळलं? तर रिसर्च टीम असा एक शब्द असतो, त्यात सगळं जातं. आई मॅड, मलाही माहिती नाही. भूक लागली की काय रात्री, मग सगळं काय काय करत बसा, कशाला 2 मिनिटात फक्त नूडल्स बाळा, तुला तेही करायला आळस होतो. अरे देवा, आले ते 2 मिनिटाची मॅगी सुद्धा तिला करता येत नाही. पण मला खूप आवडते मॅगी, त्यालाही आवडते म्हणून त्यालाही खाऊ. नाही पण मी बंद केली आता. आता बंद केली? आवडायची का नक्की? अरे कमाल. ए आणि मी उत्तम स्वयंपाक करते. अजून एक मी तली बद्दलच परत असणारच, कॉल बॅक करण्याची पद्धतच नाही तिला कळाले. अरे देवा, हे कुठून येत आहे सगळं? मला मला थांब, मी सांगतो हे कुठून, हे अपूर्व रांजणकर हे मला माहितीये. हो ना, 100%, कारण तू अपूर्व रांजणकरला कॉल बॅकच करत नाहीस. काय म्हणजे एखाद्या दिवशी एखादं काहीतरी सिरियस असायचं? नाही ते नसतं म्हणून तर फोन केलेला असतो. अच्छा, हे तिला माहितीये की काही सिरियस नाही तरी फोन केला जातो. आणि माझं असं होतं की मला बोलायचा खूप कंटाळा येतो फोनवर. मेसेज करा की काय असं असं आहे, खूपच सिरियस असेल तर मी फोन करतो. पण तू 12 तास झोपली असेल तर मेसेज पण कधी वाचायचीस? म्हणून तर फोन करतात. मी तुला मी सायलेंट वर ठेवून झोपून जाते. दिनक्रम सांगते, जेव्हा शूटिंग नसेल, मी काय टार्गेट होते पण इकडे नाही, टार्गेट नाही होतेस, जेव्हा शूटिंग नसेल तेव्हा काय घडतं, एकतर दुपारी 3 वगैरे जाग, मग पुढचा 1.5 तास सगळे इंस्टाग्राम नोटिफिकेशन, टेलर स्विफ्ट चे व्हिडिओज आणि एड शिरनचे फोटोज आणि त्याच्यानंतर फ्रेंड्सचं काहीतरी, मग कुत्र्यांचे व्हिडिओज फोटोज हे सगळे ब्राउज करण्यात जातात पुढचा 1.5 तास. मग आठवतं की अरेच्छा आपण जागे होत, हे स्वप्न नव्हे, आपण जागे होत, आता आपण काहीतरी खाऊया. मग एक अशी टाळी वाजवली जाते, एक वेटर येतो, नाव काय त्याचं, त्या वेटरचं नाव सिद्धार्थ चंद्र, तो येतो, काहीतरी खायला पाहिजे असं एक गोड तोंडाने सांगितलं जातं. मग नंतर काहीतरी खायला करून दिलं जातं, तिथेच जागा तीच आहे. किती खोटं बोलशील, मग असं काहीतरी खायला येतं, मग ते खाता खाता परत इंस्टाग्राम नोटिफिकेशन वगैरे सगळं. मग एक संध्याकाळी 7:30 आता काय करूया हा पहिला प्रश्न येतो, आता काय करूया, कारण आता संपलंय सगळं, हा दिनक्रम आहे. मग पुढे हे सगळं खोटं आहे असं काही होत नाही. मी उठले की मी उठते आणि मी पुढील प्रश्न. आता परत मितालीचा एक किस्सा, कि मितालीच्या टांग देतेस तू प्रत्येक वेळी भेटायच्या वेळेस. अरे कडनच आहे, दुसरीकडनं येऊ शकत नाही, अपूर्व रांजणकर कडनच आहे हे गॅरंटी आहे. टांग डिच मारतेस दरवेळी तू मला. नाही मला एक मिनिट, काय खोटं बोलतोस, किती खोटं बोलशील? नाही मितला सांगू, आता मितला किस्से सांगते सगळे, आता थांब. भेटायचं वगैरे ठरलं ना बाहेर मित्रांना, किंवा घरी बोलवायचं ठरलं की घरी बोलवायचं ठरलं की होतो प्लॅन मोस्टली, कारण आम्हाला घरीच बसायचं असतं त्याच्यामुळे ते टेन्शन नाही. पण बाहेर जायचं ठरलं की आधी आम्ही दोघंही खूप जोशात असतो बरं का, त्यातल्या त्यात मी जास्त, कारण मला मी आपू मला नेहमी भेटायचं असतं तुला, हा मला नाही म्हणतो. तर माझं असं खूप असतं की जाऊया जाऊया जाऊया, आणि मग हा असा एक मध्येच
बघ ना आता 7:30 झालेत, मग आपल्याला ट्रॅफिक लागणार, आपल्याला पोहोचेपर्यंतच 9 होणार, मग आज नको ना जायला, काय वाटतं तुला? असं म्हणून तो एक बीज पेरतो, मग मला पण असं होतं की हा अरे तुला जी भावना असते त्याला फक्त तो एनकरेज करतो, बाकी काही करत नाही. खरी इच्छा तीच असते. नाही हा सुरुवात करतो, तू काय खोटं बोलतोयस? हा सुरुवात करतो की नको आता, मग आता कशाला झालं, आपण उद्या उद्या अजून जास्त वेळ मिळेल मग आपल्याला, असं असं नेहमी. पण तुझ्या याच्यामध्ये जर का स्ट्रेंथ असेल भेटण्यामध्ये तर तू निघशील ना. नाही तू ऐकतेस त्याला मी काय करायचं, तू होकार की मांडवलं होतेस की माझ्यात स्ट्रेंथ नाही. ओके थँक्यू. हा तू बोल. तर मी कळालं की तुम्हाला दोघांना वेगळ्या हॉबीज आहेत, तुम्ही डॉग लव्हर्स आहात, इंस्टाग्रामचं टॅटू तुम्ही केलं, सो फोटोग्राफीची आवड आहे तुम्हाला दोघांना. सो अपार्ट फ्रॉम दॅट तुम्हाला वेगवेगळ्या काय हॉबीज आहेत? संगीत विश्व आम्हाला खूप आवडतं, गाणी ऐकायला खूप आवडतं. म्हणजे कधी कधी असं होतं की कपाट आवरायचं तर दोन हेडफोन लागतात कानांना आणि कपाट अख्खा आवरला जातो, बोलत नाही एकमेकांची, गाणी ऐकत कपड्यांच्या घड्या वगैरे हे सगळं होतं. कुक करायला आवडतं, सांगितलं, आणि वाचायला आवडतं. हो तुझ्याकडे हॅरी पॉटरचं कलेक्शन आहे? अख्खा सेट आहे माझ्याकडे. आणि तू म्हणालास मग अशी मार्वलचं तुझ्याकडे कॉमिक्स आहेत भरपूर. कॉमिक्स आहेत थोडेफारच आहेत कॉमिक्स, पण माझ्याकडे मार्वलचं कलेक्शन खूप आहे, कॅरेक्टरचं कलेक्शन. पण म्हणजे असं मी खूप खूप वाचत नाही, पण मला असं कधी कधी असं होतं की जी पुस्तकं आहेत मला ऑडिओ बुक्स वरती प्रेम आहे, मला आवडतात, मला कोणी ऐकायला आवडतात, मला गोष्टी ऐकायला फार आवडतात. म्हणजे ही माझी सवय आधीपासूनच आहे की कोणी स्क्रिप्ट मला दिली फिल्मची स्क्रिप्ट दिली तर ती मी वाचत नाही, मला ती त्यांनी नरेट केली तर मला ती जास्त चांगली कळते. सो तेच पुस्तकं बघतात पुणे. तुला ऑडिओ बुक्स इन जनरल ऑडिओ बुक्स ऐकायला आणि ते सुपर आहे, कारण ते फार तू ग्रास्प इझी, व्हेरी कन्व्हिनियंट. म्हणजे आता हॅरी पॉटरचं पण मी जे नवीन नवीन घेतलं होतं तेव्हा अख्खं सलग वाचून वगैरे काढलं, आणि त्याच्यानंतर मला वाचायचं होतं पण मग काही वेळ नाही मिळत, कधी आळसच येतो. मी रिसेंटली एक हॅरी पॉटरचं ऑडिओ बुक ऐकलेलं, आय थिंक ते जेके रॉलिंगनी लिहिलंय, पण ते स्टीव्हन फ्रँकने आता ते नरेट केलेलं आहे, तर ते एक आहे. येस, तर ते पण त्यांनी आता पूर्ण केलेलं आहे की ते विथ म्युझिक असतं. हो त्याच्यामध्ये म्युझिक असतं आणि ते नरेट सुद्धा त्या आवाजासारखं आहे, एकदम कमाल, ग्रेट. सो असं आहे. एक गेम खेळणार आहोत ज्याचं नाव आहे 5 सेकंड रूल. 5 सेकंड रूल. बर, मी एक प्रश्न विचारेल, म्हणजे इंडिव्हिज्युअली जाणार आहे आता असा 1-1, 5 सेकंद त्याचं उत्तर द्यायचं. जो जिंकेल त्याचं काय? त्याला आम्ही ह्याचं बिल भरणार. ते तसंही तुम्हीच भरणार. मी नाही बाबा पाकिट आणलं माझं, ते जवळ ठेवायला. आपण हे काय हे करावं लागतं? तुझं उत्तर झालं की पटकीने ते स्टॉप वॉच माझ्याकडे. अच्छा, माझं उत्तर झालं की मी हे दाबायचं. झालं की अरे होऊ दे खर्च. चला रेडी रेडी चला. तर पहिला प्रश्न सिद्धार्थला. ओके फाईन. बमला 3 शब्द सांग. अरे कसं सुचणार इथे? संपलं संपलं. 5 सेकंद. अरे पण असे काही शब्द कसे सांगणार? आणि त्याने त्याचं उत्तर द्यायचं, तू नाही. तू नको मध्ये पडूस. चल पहिला देवाला. ए अरे काही काही शब्द मी कसे बोलणार कॅमेऱ्यासमोर? काय एकदा मित्रांशी वागताना. हा चला पुढचा. मिताली, 3 गोष्टी ज्या तू गाडीत करशील. ड्राईव्ह करेन, झोपेन, खाईन. ग्रेट, ती बेल वाजवायसाठी आहे. पैसे वाजवतात माझे. फारच अवघड आहे प्रकार. सिद्धार्थ, हा 3 आवडत्या शिव्या. आता मी बेल जिंकल्यावर त्या 3 तुला मी देणार. त्या 3 च्या 3 देणार मी तुला. अरे असं कसं? 5. 3 गोष्टीच्या गाडीत नाही करणार तू. पटकन थांबला. 50 सेकंड. आता मी सिद्धार्थ. हा आता मी सगळंच बोलणार. आता 3 मिताली सिरियल किंवा एकांकिकाची नाव. फ्रेशर्स, बिल्लू बार्बर आणि पण मी बोललो ना फ्रेशर्स. भाग्यलक्ष्मी होती. भाग्यलक्ष्मी भाग्यलक्ष्मी मध्ये होती. गप्पा बस. मिताली, 3 सिद्धार्थ रूममेटची नावं. आरती, बुन्या, पट्या. अरे लोकांना कळेल अशी पण सांग. आता बघा, आरती वडकर आणि क्षितिज पटवर्धन.
सांगितलं मी. तीन शब्द ज्यात तू मिथिलेला डिस्क्राइब करशील. मूर्ख, झोपाळू, खादाड. यासाठी तू बेल घेऊन जा. तीन सिद्धार्थच्या मूवीज. ऑनलाईन मिनलाईन, गुलाबजाम, झेंडा. सिद्धार्थ, तीन गोष्टी ज्या गोल आहेत. लाडू, पृथ्वी, सूर्य. काय सेफ खेळलाय. आणि मी तरी शेवटवर थ्री डॉग ब्रीड्स. लॅब्राडोर, गोल्डन रिट्रीव्हर, पिटबुल, पग, पॉमरेनियन. खूप एक्स्ट्रा सांगितलं की संपला. आणि मी तरी जिंकली. चल रे, काय आता तुला त्या तीन शिव्याचा. सांग 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 तू आता जाऊ दे. राग आहे आता मी तरी जिंकलेली आहे. ओके, तिला मिळणार टाळ्या. एक्स्ट्रॉर्डिनरी. अरे कसिनो आणि बाहेर सोड, हॉरर पिक्चर ला जाताना अडवतात. कॉन्ज्युरिंग ला गेलो तर तिकडे अडवलं. इनको अलाउड नाही. ए रेटेड फिल्म. भारतीय कुठलं कार्टून आहे का? भारतीय मला पोकेमॉन खूप आवडतं. ते भारतीय नाही. नाही पण मी सांगते, आपण हिंदीत बघायचो.